वारंवार सरकार आणि सरकारमधले मंत्री म्हणत होते पंचनामे झाले नाहीत, पंचनामे झाले नाहीत. त्यांनी शासन निर्णय केला हे आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. तो शासन निर्णय बदलावा आणि 2019 धर्तीवर महापुरामध्ये बुडीत क्षेत्रावरचं पीक कर्ज माफ करावं ही आमची मागणी आहे. विनाअट संपूर्ण पुनर्वसन ही आमची मागणी आहे. आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांचं 50,000 रुपये अनुदान ताबडतोब द्यावं जी घोषणा 1.5 वर्षापूर्वी केली आहे ती आमची मागणी आहे. या तीन मागण्याच्या संदर्भात येत्या 8 दिवसांमध्ये जर का शासन निर्णय झाला नाही, पंचनामे सगळे पूर्ण झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बाधित क्षेत्र हे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आहे. कोल्हापूरचाही पंचनामा आज संपलेला आहे, सांगलीचंही काल संपलेला आहे. त्यामुळं आता शासन निर्णय घ्यायला रिकामा आहे. 8 दिवसाच्या आत त्यांनी निर्णय घ्यावा, अन्यथा प्रयाग चिखलीपासून शेतकरी दिंडी घेऊन आम्ही नरसिंहवाडीच्या दिशेनं पंजिंगा काटाकाटानं जाऊ आणि कृष्णा पंजिंगेच्या संगमावर आम्ही जलसमाधी घेऊ 1,000 शेतकऱ्यांसहित. हा इशारा आम्ही शासनाला दिला आहे. अगोदरच्या सरकारने 1 सप्टेंबरला आम्ही चिखलीहून निघणार आणि नरसिंहवाडीच्या वाडीला जेव्हा पोचू त्यावेळी जनसमाधी घेऊ. अगोदरच्या सरकारला काही कळत नव्हतं.